मी आज अळू वड्या बनवणार आहे, त्याकरता मी इथे अळूची पानं घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता इथे अशी हिरव्या प्रकारची ही अशी पानं मिळतात बाजारात विकायला. भाजी मार्केटमध्ये इझिली मिळून जातात. तर त्याचे आपल्याला असे लाल देठ असलेले पानं घ्यायचे आहेत. हे खाजवत नाहीत, नाहीतर इतर काही जी पानं असतात ती खाजतात, खाल्ल्यानंतर घशाला खाजवतो. तर ही अशा प्रकारची पानं घ्यायची आहेत जेणेकरून आपल्याला खाजणार नाही आणि कसली ॲलर्जी होणार नाही. तर ही अशी मी पानं घेतलेली आहेत, 9 ते 10 पानं घेतली आहेत इथे धुऊन स्वच्छ. तर इथे मी तांदूळाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, तेल लागेल आपल्याला. इथे मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे, लिंबा एवढी चिंच घ्यायची, त्याला पाण्यामध्ये 10 मिनटं भिजत घालायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं असं चोळून हाताने त्याची पूर्ण गर काढून घ्यायचा आहे चिंचेचा, आणि बाकीचं उरलेलं जे असतं ते फेकून द्यायचं आहे बिया वगैरे त्याच्यातल्या. तर हा असा चिंचेचा कोळ तयार होतो. इथे मी तीळ घेतलेलं आहे अर्धी वाटी, इथे आपल्याला मीठ लागेल. आलं आणि लसूण मी इथे कुटून घेतलेलं आहे, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या आहेत आणि आल्याचा 1 तुकडा कुटून घेतलेला आहे. हळद लागेल, तिखट, धनेपूड आणि जिरेपूड. तर चला करायला घेऊया आपण अळूच्या वड्या. आता हे जे पान आहे हे मी सांगितल्याप्रमाणे पहिले धुऊन घेतलेली पानं आहेत. आता आपल्याला याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. तर जर जास्त जाड पानं असतील तुमच्याकडे तर याच्या मधल्यासुद्धा शिरा तुम्ही काढू शकता, पण हे पान बघा तुम्ही कोवळं दिसतंय त्यामुळे याला जास्त शिरा नाही आहे जाड जाड. तर याचं फक्त एक असं देठ आहे आणि आतमध्ये थोडीशी शीर आहे, ती जाड होती म्हणून मी ती काढून घेतली आहे. नाही तर ती शिजत नाही, आपण वाफवणार हे त्यामुळे हे शिजणार नाही, जे जाड भाग असेल त्याचा शिजत नाही, त्यामुळे हे नाजूक पान असल्यामुळे हे अशा प्रकारे याची देठ काढून घेते. तर हे बघा अशा प्रकारे ही पानं तयार झालेली आहेत. तर आता आपल्याला असं उलटं ठेवायचं आहे हे पान आणि त्याच्या शिरा ज्या आहेत त्या फोल्ड करताना आपल्याला काही मेहनत लागू नये किंवा ते बरोबर फोल्ड व्हावं त्याकरता मी असं लाटून घेते जेणेकरून त्या चपट्या होतील आणि आपल्याला फोल्ड करता येतील. तर आता आपण बनवून घेऊया बॅटर. तर त्याकरता मी बेसन आणि तांदूळाचं पीठ घेते एका बाउलमध्ये, तीळ घेते आहे, तीळ आपण जास्त यूज करूया, खमंग अशी चव लागते, तिखट आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे, धनेपूड घेते मी 1 चमचा, हळद, जिरेपूड, आले लसूण पेस्ट, त्याचबरोबर चिंचेचा कोळ टाकायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये गुळ सुद्धा ऍड करू शकता, आंबट गोड जर आवडत असेल तर याच्यामध्ये गुळ किसून घालावा, ती सुद्धा खूप छान लागतं. आणि मीठ टाकून मी एकत्र करून घेते. आता आपल्याला हे थोडंसं बॅटर असं पातळसर बनवावं लागेल जेणेकरून आपण पानाला ती पेस्ट लावू शकतो, पण जास्त पातळ होता कामा नाही, नाही तर त्याची चवच लागणार नाही. तर थोडंसं आपल्याला घट्टसर असं बॅटर बनवायचं आहे. याच्या गुठळ्या सगळ्या मोडून घेऊया आणि हळूहळू पाणी टाकत जायचं आहे. थोडं थोडं करून पाणी टाकून मी अशा प्रकारे बॅटर बनवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी भरपूर चिरलेली कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये टाकतीये. आता बघा हे घट्ट बॅटर मी तयार केलेलं आहे. आपण भजीचं ज्याप्रमाणे बनवतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट बनवायचं आहे, कारण नंतर ते पूर्ण जर पातळ बॅटर असेल तर ते बसणार नाही पानांवरती, आपल्याला असं बसायला हवंय. त्यामुळे हे बघा मी उलटं ठेवलेलं आहे पान, ज्या साईडने आपण लाटून घेतलं होतं, जरासं लाटून त्याच्या शिऱ्या हे करून चपट्या करून घेतल्या होत्या त्याच दिशेने आपल्याला पालथ्या पानावरती हे बॅटर
पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित। पानाला सगळ्या बाजूंनी हे बॅटर लागायला हवं। आपल्याकडे पानं किती आहे त्याप्रमाणे बॅटर बनवायचं आहे, कमी जास्त। तर माझ्याकडे हे 10 पानं होती म्हणून मी त्या अंदाजाने हे बॅटरचं आपल्याला प्रमाण दिलेलं आहे। तर हे बघा, एकावर एक मी अशी आपल्याला पानं ठेवायची आहेत। आणि याची आपण गुंडाळी करून घेऊया। एकावर एक मी अशी पानं ठेवलेली आहेत आणि त्याला बॅटर लावून घेतलेलं आहे। अशा प्रकारे मी ही 4 ते 5 पानं एकावर एक ठेवून त्याच्यावरती बॅटर लावून त्याची गुंडाळी करून घेतलेली आहे। अशा प्रकारे माझ्या जो 2 रोल तयार झालेले आहेत, तर मी इथे पातेलं घेतलंय, त्याच्यात पाणी घेतलेलं आहे गरम करायला ठेवलंय आणि चाळणी घेतली आहे जी बरोबर त्या पातेल्यावर बसतेय। तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा करू शकता। तर याच्यामध्ये आपण हे रोल ठेवूया आणि हे 20 ते 25 मिनिटांकरता छान वाफवून घेऊया। तर आता तुम्ही बघू शकता, बघा मस्तपैकी हे वाफवलं गेलं आहे। आपल्या हाताला ते पान जेव्हा आपण टच करतो तेव्हा ते नरम झालेलं असतं की समजायचं हे शिजलेलं आहे चांगल्या प्रकारे। तर आता मी ही रोल काढून घेते आणि आपण हे आता कट करणार आहोत। तर मी आता चाकूच्या साह्याने त्याचे असे काप करून घेते। आपल्याला पातळ आवडत असतील तर पातळ करायचेत, जाड आवडत असतील तर जाड करायचेत। तर हे बघू शकता तुम्ही, मस्त अशी गुंडाळी तयार झालेली आहे आणि याचे मस्त असे काप तयार झालेले आहेत। हे असे सुद्धा खायला छान लागतात। बरेच लोक हे डीप फ्राय करून घेतात पण त्याच्यामध्ये खूप जास्त तेल होत जातं म्हणून मी जरा हे शॅलो फ्राय करणार आहे आज। डीप फ्राय सुद्धा खूप खमंग आणि खरपूस लागतात आणि हे असे शॅलो फ्राय सुद्धा तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागतात। तर हे बघा, अशा प्रकारे मी सगळ्या वड्या अशा अरेंज करायच्या आहेत आणि दोन्ही बाजूंनी हे असं खरपूस अशा थोडंसं काळपट होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या खरपूस होतील। नुसत्या वाफवलेल्या वड्यासुद्धा खूप यम्मी लागतात। तर आता मी हे अशा छान शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि सॉस बरोबर ती सर्व्ह केलेल्या आहेत। गरमागरम अळूवड्या, आपल्या हेल्दी अळूवड्या तयार आहेत। अशाच नवीन रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा ही डिश कशी वाटली।